क्लिनिकल हिप्नॉटिझम म्हणजे काय? हां पहिली गोष्ट, हिप्नॉटिझम म्हणजे काय? हां हिप्नॉटिझम म्हणजे काय? आपण हिप्नॉटिझम कडे जर का बघायचं झालं तर हिप्नॉटिझम किंवा संमोहन, मोहन मराठीतला शब्द आहे, पण हिप्नॉटिझम पेक्षा मराठीतलं समजून घेतलं तर ते जास्त बरं पडेल. की संमोहन, संमोहन याचा अर्थ संपूर्ण, संपूर्ण संमोहन म्हणजे संपूर्ण मोहन. मोहन म्हणजे, मोहन म्हणजे भारून जाणं, भारून जाणं, भुलवणं, भुलवणं. तर म्हणजेच काय संमोहन म्हणजे काय? तर समोरच्याला संपूर्णपणे भुलवून टाकणं, भुलवून टाकणं. ते भुलवण्यामध्ये फसवणूक हा एक असा, भुलवून टाकणं. फसवणं ही तुम्ही काय वापरता, कशासाठी वापरता, ही पुढची गोष्ट. बेसिकली भुलवणं. मग भुलवण्याचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत असाल, त्याला नाडण्यासाठी करून घेत असाल तर ती गोष्ट वेगळी, त्याच्या मदतीसाठी करून घेत असाल तर ती गोष्ट वेगळी. पण बेसिकली भुलवणं, भुलवणं. आणि हे जे भुलवणं असतं, हे भुलवणं म्हणजे काय? तो काय नक्की काय व्हायला होतं किंवा काय व्हायला लागतं? तर ज्याला आपल्या नेहमीचे जे दोन शब्द आहेत त्यात वापरले जाणार, हिप्नॉटिझम संमोहन या शब्दाच्या, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. तर ह्या दोन यांच्यामध्ये बाह्यमनात, बाह्यमनाकडनं अंतर्मनाकडे जे जातं ते जाण्यासाठी प्रत्येक माणसाचं रेझिस्टन्स असतं. बाह्यमनात म्हणजे आपल्याला समजण्याचे विचार, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस पेक्षा सुद्धा रॅशनल, रॅशनल म्हणूया, कॉन्शियसला रॅशनल म्हणायचं, की ज्या गोष्टी आपल्याला पटतात, पटतात, विचारांना पटतात, या विचारांना पटणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी अंतर्मनात गेल्यावरती त्या पक्क्या होतात. अंतर्मनात गेल्यावर पक्क्या होतात, मग त्या मनात. हे जे लोक नॉर्मली जे बोलतात, सगळे जण म्हणतात की बाह्यमन आणि अंतर्मन असे दोन वॉटर टाईप कंपार्टमेंट नसतात, ते दोन्ही सगळे एकच असतात. म्हणायला बाह्य आणि अंतर, अंतर्मन यातला फरक असा की बाह्यमन म्हणजे काय? तर त्या मनात चालणारे विचार आपल्याला समजतात आणि अंतर्मनात चालणारे आपल्याला समजत नाहीत, म्हणून त्याला अंतर्मन म्हणतात, किंवा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तर ह्या दोन यांच्यामध्ये एक फिल्टर असतो, बाह्यमन आणि अंतर्मन यांच्यामध्ये एक फिल्टर असतो, आणि त्या फिल्टरमुळे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही, कारण तो फिल्टर असतो, तो खालती उतरून देत नाही. तो त्याच्यामध्ये कशा जातो तो फिल्टर? आपल्या आपल्या विचारांमधनं, आपल्या संस्कारांमधनं आलेला तो फिल्टर असतो. ओके, मग तो अंतर्मनाचा एक भाग पकडू यार. तसं नाहीये, तसं तसं नाहीये, असं असं वेगळं नाही, सगळं एकच आहे. तो त्या हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे, त्यामुळे असं नाही की तो हा वेगळा आणि तो वेगळा, अंतर्मन वेगळं, फिल्टर वेगळा, बाह्यमन वेगळा, असं नाही. हे सगळं मिळूनच असतं, समजून घेण्यासाठी म्हणून. तर हा जो काय आतमधला फिल्टर आहे मनातला, बाह्यमनाचा, बाह्यमन आणि अंतर्मन याच्यातला, हा फिल्टर आपल्या तयार कुठून होतो? हा फिल्टर जो असतो तो आपल्या संस्कारात तयार होतो. आपल्यावरती पिढ्यान पिढ्या झालेले जे संस्कार आहेत, त्यामुळे काही काही नाही, कसं काही गोष्टी आपण सहजपणाने ऍक्सेप्ट करतो. भारतीय माणूस ज्या गोष्टी सहजपणाने ऍक्सेप्ट करतो तो युरोपियन माणूस करणार नाही, तो अमेरिकन करणार नाही, तो चायनीज वेगळ्या पद्धती करणार. हे संस्कारातनं आलेले ऍक्सेप्टन्स असतो. दुसरा ऍक्सेप्टन्स येतो तो कशात नाही, तो म्हणजे ह्या दुसऱ्याच्या अंतर्मनाची तयारी होते, ती म्हणजे सतत त्या गोष्टी त्याच्यावरती आल्यामुळे. त्यामुळे हे बाह्यमनावरती आलेले विचार सारखे सारखे जर का कानावर पडत राहिले की मग मग ती झिरपतात, म्हणजे त्या फिल्टर मधनं खाली उतरतात, अंतर्मनात जातात, आणि एकदा ते अंतर्मनात गेले की तिथून तिथून ते पुन्हा बाह्यमनावरती अटॅक करतात आणि त्याच्यावरती काम करायला लागतात. हे म्हणजे सगळे म्हणजेच काय की म्हणजेच त्याचा अर्थ असा की आपल्याला आपल्याला हिप्नॉटिझम म्हणजे काय? हे फिल्टरचा रेझिस्टन्स कमी करणं, फिल्टरचा रेझिस्टन्स कमी करणं किंवा फिल्टर काढून टाकणं. फिल्टर काढून टाकणं, फिल्टर काढलं तर प्रश्नच नाही, फिल्टर काढलं तर प्रश्नच नाही येणार. कमी करता येईल, कमी करता येईल किंवा काढता नाही. आपण रोजच्या रोज, रोजच्या आयुष्यात, आता तू समोर बसलेल्या तुला तुझं उदाहरण सांगतो की आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे काय असतात ना, आपल्याला कोण कोण काय काय सांगत असत,
दे वर्क लाईक हिप्नॉटिक सजेशन्स अननोईंगली. अननोईंगली आपण ऍक्सेप्ट करत असतो. आपण ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांकडे गेल्यावर ते आपल्याला कमरेचा पाठीचा गुडघ्याचा एक्सरे काढायला सांगतात आणि मग ते जाच्यानंतर त्या एक्सरे मध्ये ते आपल्याला दाखवतात की आता ही जी अशी अशी गॅप झाली त्याच्यामुळे मग तुम्हाला ते हे करायला का असं काय हे तुमची गुडघे दुखी अशीच राहणार. आता तुम्ही खाली नाही बसायचं, आता खाली नाही बसायचं आणि ते माणसं ऍक्सेप्ट करून ठेवतात. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बरेच वेळा होते पूर्वीच्या काळचे आपले जे डॉक्टर होते आपल्या लहानपणचे, त्या डॉक्टरांकडे कसं असायचं, गेलात तुम्ही की एक तर लाईनीत बसायला लागायचं बऱ्याच वेळ, गेल्यानंतर ते चौकशी करायचे, तुम्हाला तपासायचे, तुम्हाला एक लाल बाटलीतलं लाल पिवळं काहीतरी औषध द्यायचे, त्याला एक डोसचा कागद लावलेला असायचा आणि वरती जाताना ते काय सांगायचे त्याला सगळ्यात महत्व होतं माझ्या दृष्टीने की हा डोस घेत 2 दिवसात ताप जाईल तुझा. व्हेरॅज आज म्हणजेच काय, हे जे त्यांचं ताप जाईल दिस वॉज वर्किंग लाईक अ हिप्नॉटिक सजेशन, तर फिल्टरमधनं ते खालची जायला मदत होईल की मी आता बरा होणार. आजची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला तो ताप देण्यासाठी सगळी तपासतो आणि एक लिस्ट लिहून देतो हे सगळं तपासायला हवं, हे नाही झालं तर मला तुम्हाला स्पेशलिस्ट कडे पाठवायला लागेल. याचा अर्थ तुमच्या मनात जाऊन असं बसतं की ह्यानी मी बरा होणार नाहीये आणि मला पुढे जायचं आहे. ही सध्याची वाईट गोष्ट ही आहे सगळ्यात. तर आता हे अशा म्हणजेच आपण ज्या दुकानात जातो हा, या दुकानात जातो दुकानदार सेल्समन काय करतो, हिप्नोटाइज करत असतो ना, झाला हिप्नोटाइजचं माल खरेदी केला जाईल, नाही झाला तर नाही घेणार तुम्ही. त्यामुळे तुमचा सारासार विचार करण्याची बुद्धी काही काळापुरती बाजूला जो करू शकेल ना तो चांगला सेल्समन होतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने हिप्नोटिझमचं महत्व हे की आपल्या रोजच्या आयुष्यात डेली लाईफ मध्ये एकमेकांना हिप्नोटाइज करायला वापरायला पाहिजे. आणि ते कसं करायचं, ते कसं करायचं, चांगला वक्ता कोण, आताच मी सध्या ते त्याच्यावरती माझं चिंतन चालू आहे. काय शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः. शंभरात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो. वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. वक्ता दश सहस्रेषु, 10,000 एकच वक्ता असेल. वक्ता कोण असणार चांगला, वक्ता चांगला कोण, त्याला ज्ञान तर पाहिजेच. पहिली गोष्ट शतेषु जायते शूरः, त्यामुळे तो शूर असलाच पाहिजे. दुसरी गोष्ट सहस्रेषुच पंडित, त्यामुळे तो पंडित, त्याला ज्ञान त्याच्या विषयाचं असायलाच पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं वक्ता दश सहस्रेषु म्हणजे कसा, की लोकांच्या त्या फिल्टरमधनं पास होऊन त्याला खालती उतरताना आलं पाहिजे. म्हणजे भाषण देत असताना, ऐकत असताना लोकांचं मत इकडे तिकडे जाता कामा नये, त्यांना इथे बांधून ठेवण्याची कला पाहिजे. आणि हे सुद्धा हिप्नॉटिझमचाच प्रकार आहे. हा हिप्नॉटिझमच आहे. वक्ता चांगला याचा अर्थ तो तुम्हाला हिप्नॉटाइज करतो म्हणून. हे ज्यावेळी लोक ऍक्सेप्ट, काय चांगल्या वक्त्याच्या बाबतीतली ही निशाणी काय, आपल्या माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे, कुठे वाचलेलं असेल मला आठवत नाही, की आपण ज्यावेळेला कोणाचंही काय ऐकत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक टेप मागे चालू असते बॅकग्राऊंडला, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. तुम्ही समोरच्या माणसाला जे बरोबर आहे बरोबर आहे अशा साईडला जर का ठेवत गेला तर ते तुमचं सगळं ऐकायला लागतं. तर ही अशी अशी त्याच्यातली ही परिस्थिती. आता आता हिप्नॉटिझमचे 2 प्रकार आहेत, 2 अनेक प्रकार आहेत. एक तर तू म्हणालास तसं फसवण्यासाठी आणि चांगल्या वापरासाठी. एक प्रकार आहे तो हिप्नॉटिझमचा असा की ज्याला एक जनरल हिप्नॉटिझम म्हणजे त्या माणसाला काय करतात हिप्नॉटिझम या दृष्टीने, की त्या माणसाला अशा अवस्थेला घेऊन जायचं की त्याचं मन जे आहे ते शांत झोपी गेलेलं आहे आणि परंतु तुमच्या सूचना त्याला पोहोचतात, ज्याला अल्फा लेवल म्हणतात किंवा डीप हिप्नॉटिक स्लीप वगैरे वगैरे जे काही त्याला नाव देतात त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. आणि त्यावेळी त्या दिलेल्या सूचना मधलं माइंड नाहीच झाल्यामुळे डायरेक्ट आतमध्ये जाऊन पोहोचतात आणि त्या काम करायला लागतात. परंतु अशी परिस्थिती असते सर्व हल्लीच्या ह्याच्यातली परिस्थिती अशी आहे की आपल्या डोक्यात एवढे असंख्य विचार चालू असतात आणि आपणच एकूणच आजकालच्या जगामध्ये एवढे स्टबॉन झालेलो आहोत आपण, हार्ड झालेलो आहोत की पटकन काही गोष्टी ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे त्या माणसाला त्या लेवलला घेऊन जायचं जर का झालं, हिप्नॉटिक अवस्थेमध्ये त्याला घेऊन जायचं झालं, हिप्नॉटिक अवस्था म्हणजे कशी, तर तो माणूस झोपलेला आहे, त्याला आजूबाजूचं ऐकायला येत नाहीये, परंतु तुमचा आवाज त्याला पोहोचतोय आणि तुमचा आवाज येतोय हे पण त्याला कळत नाहीये. ह्या बॉर्डरवरती
तो थोडा थोडा जास्त झाला ना की तू झोपेत निघून जाईल, आणि थोडा कमी असला तर मी सगळं ऐकत होतो बरं. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये त्या पॉइंट पर्यंत त्याला घेऊन जायचं झालं तर अनेक जणांना 10-10, 20-20 सेशन्स लागतात. हे जे हिप्नॉटिझम शिकणं करणं आहे ना, त्याला मी असं म्हणतो की हे म्हणजे तुमचं जे बाह्यमन आहे ना, ह्या बाह्यमनाला, बाह्यमन नावाचा एक राक्षस आहे, त्या राक्षसाला बाटलीत उतरवायचं आणि बाटलीचं झाकण्याचं बंद करून टाकायचं, मग बाकीच्या कामाला मी मोकळा. तर हे बाटलीत उतरवणं ज्याला जमू शकतं आणि ते जनरल ठोकताळी होऊ शकत नाही, त्याला पर्सनलाइज ट्रीटमेंट लागते. त्या माणसाला काय आवडतं काय नाही आवडत अशा थोडं बघायला लागतं. नुसतंच 1-2-3 आता साहेब तुला शांत वाटतंय, 3-4-5 आता तुला असं वाटतंय, ह्या गोष्टी होत नाही. त्याच्यामुळे 20-20 सिटिंग फुकट जातात. अल भागवतांचं जे एक पुस्तक आहे, दंत विषय विषय काढला असतील, बरीच पुस्तकं वाचली आणि पुस्तक वाचून हिप्नॉटिझम कोणीही शिकू शकत नाही. त्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी बरेच अनुभव दिले हिप्नॉटिझमचे सगळे वगैरे वगैरे, आणि कोणाकोणाला किती वेळ लागला, दिवसाच्या कोणत्या वेळा चांगल्या वगैरे, खूप छान पुस्तक आहे ते. परंतु त्यांनी एक दिलेलं आहे की ज्याला हिप्नॉटिझम शिकायचं आहे तो शिकण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कोणाकडून तरी हिप्नोटाइज करून घेणं आणि आपल्या डोक्यात सजेशन टाकून घेणं की मी हिप्नोटिस्ट आहे. आज सिंपल आहे, दॅट इज द ओनली वे यू कॅन बिकम हिप्नोटिस्ट. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही किती त्राटक केलं, किती काही केलं तरी होणार नाही. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 15-20 सिटिंग एवढं वेळ आहे कोणाला? नाही ना, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा येतो की 20-25 सिटिंग पर्यंत तू काहीच, आणि 20 ह्या सगळ्या थेरपीमध्ये असं असतं ना, रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत टाइमपास वाटतो, आणि रिझल्ट मिळतो त्यावेळेस ते एका याच्यात असं काय बदलून जात, अरे यार हे तर काहीच नाही झालं, आधीचं सगळं काय हरकत नाही गेलं तरी असं वाटतं. तर त्याच्यामुळे म्हणजे मग काय, आता माझ्याकडे तरी पर्टिक्युलर, मला माहित नाही बाकीच्या लोकांचं, माझ्याकडे तरी लोक आणि मुलं लोक येतात ती त्यांच्या मुलांना घेऊन येतात. परीक्षा आहे, 1 मार्चला 10वीची परीक्षा आहे, आज 15 जानेवारी, 1.5 महिना फक्त उरलाय. ह्या 1.5 महिन्यामध्ये हा नापास होता ह्याला पास करायचं. शेवटी प्रत्येक आई वडिलांना काळजी असते. अशा याच्यात आल्यावर आता ही 10वी 12वीची मुलं म्हणा, सीईटी करणारी मुलं, इंजिनिअरिंगला असणारी मुलं, यांच्या जो वेळ आहे कुठे एवढ्या सगळ्याला 20-20 सिटिंग दे बरं, सगळ्या मिळून तुमच्याकडे 40 दिवस, ते 40 दिवसात 20 तास म्हणजे इथे यायचं. एक तर 20 वेळ या विचित्र झाला की येण्या जाण्याच्या सोयी नाहीत, त्यामुळे 2 तास जाण्या येण्याला लागतात आणि एवढा वेळ काढून येणार कसं, असं ऑड आहे. तर म्हणून मी त्याला थोडस मॉडिफाय असं केलंय क्लिनिकल हिप्नॉटिझम मध्ये की आपण तो गेलाय का नाही हे शोधण्याच्या पर्यंत जायचं नाही. सगळ्या हिप्नॉटिझच्या पद्धत अशी असते की तो गेलाय का नाही बघायचं, मग त्याला अमुक कर तमुक कर सांगायचं, ते त्यांनी केलं याचा अर्थ त्या अवस्थेला पोहोचलाय आणि मग मग आपले दाणे टाकायला सुरुवात करायची. माझी ट्रीटमेंटची पद्धत अशी आहे की त्या याला तो गेलाय का नाही तो जातो एवढं बघायचं आणि आपल्या कामाने सुरुवात करायची, अँड इव्हन देन इट वर्क्स. त्याला मी क्लिनिकल म्हणतो. क्लिनिकल हिप्नॉटिझम याचा अर्थ मला कोणाकडनं काही करवून घ्यायचं नाहीये, मला त्या जो ज्या कारणासाठी आलाय ना त्या कारणाचा रिझल्ट त्याला द्यायचा. क्लिनिकली उपयोग झाला पाहिजे त्याचा, म्हणून ते क्लिनिकल. आणि हे सगळं शिकवणं, हे जे काय आता मी जे काय बोललो ना, हे मग मग याच्यातली काय टेक्निक्स मी कशी वापरतो ती शिकवतो. पण ती खूप कठीण पडतात शिकवायला, कारण असं काही ठरलेलं नाही. तरी मी लिहून लिहून काढलंय थोडंफार, परंतु हल्ली बरेच दिवसात मी घेतला नाही. मागे 3-4 कोर्स 2 वर्षापूर्वी घेतले होते लागोपाठ. एन्क्वायरी तर प्रचंड आहे, परत हा प्रचंड आहे. क्लिनिकल हिप्नॉटिझमची भयंकर क्रेज. मग मग लोकांचा पुढचा प्रश्न येतो, तुम्ही सेल्फ हिप्नॉटिझम पण शिकवता, तो पण एक आवडीचा विषय आहे. माझ्या दृष्टीने सेल्फ हिप्नॉटिझम करणं हे प्रचंड कठीण काम आहे. नारळ हे भयंकर कठीण काम आहे सेल्फ हिप्नॉटिझम. त्यामुळे त्या सेल्फ हिप्नॉटिझमच्या भानगडीत पडत नाही. सेल्फ हिप्नॉटिझम साठी सेवा माइंड कंट्रोल ही सगळ्यात चांगली मदत. ते नावं वेगवेगळी येतली, सेवा माइंड कंट्रोल म्हण, हिप्नॉटिझम म्हण, 2-3 सिस्टमॅटिक पद्धती मिळत. शेवटी सगळ्याचा अर्थ तोच आहे ना, तिथे त्या पद्धती विद्धती बरं ह्याला. आता हे तुझं म्हणतोय ना, हा माझ्याकडे माझ्या या सगळ्यांकडे गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो अशा अशा प्रकारचं असतो. हॅलो, हा बोला.
बर 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 अॅक्युपंक्चरचा उपयोग होतो. बर 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 तुम्ही या ना, आल्यावरती भेटल्यावरती बघूया परमनंट आहे का कसं आहे ते. सोमवार नंतर या, मी आहे आता 2 दिवस नाहीये मी सध्या इथे. नाही सॅटरडे संडे नाही, उद्या पण नाही, उद्या पण नाही. मी 5 संध्याकाळी 5 ते 8 असतो. हो हो, लुईसवाडीमध्ये, लुईसवाडीमध्ये. मी एक 10 मिनिटात तुम्हाला मेसेज पाठवतो कसं यायचं त्याचं पत्त्याचं. हां ओके ओके. तर माझ्या दृष्टीने या गोष्टी असतात. हा जो आहे ना, हा याला मी वेगळ्या लेवलवर घेऊन जातो. याला मी असं म्हणतो की हे जे काय आहे आपल्याला अल्टिमेटली काय करायचं आहे, त्या मनामध्ये पोचायचं आहे. बरोबर आहे. मनामध्ये पोचण्यासाठी अनेक मार्ग असतात. त्यामुळे मग ते बाहेरनं दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सिल्वर माइंड म्हणा, त्या नावं काही असतील, प्रत्येकाने आपापल्या पद्धती त्याला. म्हणून मी म्हणतो काय म्हणतो, धर्म आणि अध्यात्म. चालण्याचा रस्ता म्हणजे धर्म आणि त्याच्या पलीकडे असतो ते अध्यात्म. मी बघतो ते अध्यात्माकडे बघतो. हिप्नॉटिझमचा अध्यात्म काय आहे, कुठे पोहोचायचं, कुठे पोहोचायचं आपल्याला. मग तू सिल्वर माइंड वापर, रेखी वापर, काय वाटेल ते वापर तू. असं बोलता बोलता वापरलं तरी चालेल. आता एक गोष्ट मी सांगणार होतो ती सांगतो आणि हे पूर्ण करतो. तू माझा हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्हाला येऊन भेटायला आला होता, असं आपण भेटलो होतो. आणि त्यावेळेला तू, त्यावेळेला आपली चर्चा झाली औषधं बिषधं आणि असं. त्यावेळी मी तुला म्हटलं होतं की अर्जुनारिष्ट मी घेतो आणि ते अर्जुनारिष्ट घेतो असं मी तुला सांगितलं. तू म्हणालास की तुझ्या मामाला अर्जुनारिष्ट घेतल्यानंतर त्याला काहीतरी पार्किन्सन आणि याचे काहीतरी प्रॉब्लेम चालू झाले वगैरे वगैरे असं तू सांगितलं. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. अर्जुनारिष्ट काय, अर्जुन म्हणजे काय, त्याचं अरिष्ट म्हणजे काय, त्याचा उपयोग किती होतो, मला सगळ्याला माहिती आहे. परंतु समाव तुझ्या त्या एका वाक्याने त्या दिवशीपासून मी अर्जुनारिष्ट बंद केलं. आज त्या गोष्टी 10 वर्ष झाली की बाटली तशीच पडली. हे हिप्नॉटिझम आहे. सो नाही नाही, सांगण्याचा मुद्दा काय माहितीये का, यू यू मे हिप्नोटाइज समबडी बाय जस्ट वन सेंटेन्स. इफ द ग्राउंड इज राईट. 10 वर्षाची जी बाटली माझ्याकडे अजून तशीच पडली. मला हे सगळं कळत असून सुद्धा मला घ्यावंसं नाही वाटत. कुठेतरी ती भीती बसली. नाही भीती असं नाही, इट जस्ट भीती काहीच नाही त्याच्यामध्ये. भीती बिलकुल भीती नाही, पण नाही मला घ्यावंसं वाटलं त्या दिवसापासून. मला घ्यावंसं वाटलं नाही. हे सगळं सांगण्याचा उद्देश माझा काय असतो माहितीये का, आपण बोलताना खूप काळजीपूर्वक बोलायला पाहिजे. एव्हरी सेंटेन्स कॅन मेक अ एनी वे डिफरन्स टू अ लाईफ. आपल्या एका वाक्याने एखाद्या माणसाचं जीवन सगळं बदलून पण जाऊ शकतं आणि निगेटिव्ह पण होऊ शकतं आणि पॉझिटिव्ह पण. याची दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह. हार्ट अटॅक आल्यानंतर डॉक्टर कुंभळांकडे ऍडमिट होतो मी आणि 4 दिवस आयसीयू मध्ये राहिल्यानंतर तब्बल मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर तुम्हाला लोक येऊन जात होते. सगळ्यांना माहिती होतं मी सिगरेट ओढतो. त्यामुळे येऊन मग एकूणच अडून अडून सिगरेट आता सोडणार नाही अशी चौकशी व्हायची. आणि त्यावेळेला सिगरेटची चटक चव, चटक त्याचं व्यसन, त्याची काय तलफ, ह्या गोष्टी मला माहिती असल्या आणि ती मला आवडायची सिगरेट. त्यामुळे मी सगळ्यांना उत्तर द्यायचं बघूया. एवढा मोठा फटका खाल्ला पण सोडतो. हो आता सोडली म्हणायला मी तयार नाही, बघूया. त्यावेळेला मी विचार करेन. आता नाही, डॉक्टर कुंबळांनी हाच मला प्रश्न विचारला, बट हाऊ इट मेक्स अ डिफरन्स, किंवा हाऊ वी कॅन मेक अ डिफरन्स. हे पण हिप्नॉटिझमच आहे ते मी म्हणतोय आता. ते त्यांनी मला एकच प्रश्न, हाच प्रश्न विचारला. आता काय सिगरेट सोड, बायकोच खूप होतं. त्यांना सिगरेट सोडायला सांगा तुम्ही. आता ते बरोबरच होतं, ते सगळं होतं. ते त्यांनी मला एक प्रश्न, काय सिगरेट सोडणार ना, म्हटलं बघूया. सगळ्यांना उत्तर दिलं. त्यावर त्यांचा प्रश्न, त्यांचं उत्तर काय, त्यांचं काय म्हणणं होतं माहिती, बघूया काय, गेली 5 दिवस तू ओढली नाहीयेस, तुला आता धरायला लागेल सिगरेट. दॅट मेड अ डिफरन्स. आतापर्यंत सुटलीच आहे ना, 5 दिवस तू ओढली नस, म्हणजे सुटले. आता तुला धरायला लागेल, आता सोडायची नाही, आता धरायची, धरायची का नाही आता तू ठरव. दॅट मेड अ डिफरन्स. दिस इज हिप्नॉटिझम. माझं म्हणणं आहे ना, हिप्नॉटिझम हे असं आहे, आपल्या बोलण्या बोलण्यात नव्हतं.
इथे मी माझा त्यांचा एक ज्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जाणंच सोडून दिलं ते तुला सांगतो. माझ्या मामाचे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे आम्हाला मध्येच मध्ये सारखे भेटत असतात. मला 50 वर्षी छाती दुखायला लागलो पहिले हा तुमच्याकडे सगळे जाऊन टेस्ट केलं हे केलं ते केलं वगैरे वगैरे सगळं नॉर्मल ते रनिंग टेस्ट हे टेस्ट ते टेस्ट वगैरे सगळं नॉर्मल त्यांच्याकडे गेलो हे सगळे प्रिपेअर करून डॉक्टर दुखते मला तरी पण आता काय वय झालं दुखणारच असं म्हणाले मला तेव्हा एवढा राग आला त्याचा की परत त्यांच्याकडे मी कधी गेलो नाही. आणि मला ह्या डॉक्टरने एक छोटीशी कुठली तरी गोळी दिली आणि 7 दिवसात बंद झालं झालं. डॉक्टर कात्रेकर नावाचे जे डॉक्टर आहेत कचराईच्या मागच्या बाजूला चिरंजीवी कुलकर्णींच्या आणखीन एक गोष्ट सांगतो हे आपण कसं बोलायचं आणि कसं करायचं याच्या बाबतीतलं मागे 2-3 वर्षापूर्वी 1-3 वर्षापूर्वी साधारण माझ्या वडिलांना सर्दी बिंदी झाली होती भावाकडे होते त्यावेळेला ते आणि सर्दी खोकला आला होता ताप बी बसा येत होता वय त्यावेळेला होतं 85 पुढे आणि त्याच्यात मग ते त्याच्यामध्ये किती स्क्रीनचा टाइम काय ठेवायस तो ऑफ व्हायला स्लीपिंग मोड किती तर त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांकडे आता पुन्हा सगळे डॉक्टर नॉर्मली सगळं सांगतात तसंच तुला ते सांगितलं ना तेच त्यांना पण सांगितलं ते आता वय झालं 80-85 वय आता हे असंच चालायचं आपली काळजी आपण घ्यायची. त्यानंतर वडील एकदम खचून गेले वय झालं त्यांनी मग ताबडतोब आता तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे मला सगळ्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला. हा माणूस कधी काय म्हणतो कोणाला काय सांगितलं नाही तो अचानक सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणून म्हणायला लागला माझे कागदपत्र कुठे लागू दमू वगैरे वगैरे. हे 2 महिने असेच गेले त्याच गणपतीच्या वेळेला ते आले होते आमच्याकडे त्यावेळेला. असाच मी नॉर्मली माझी पद्धत अशी असते की कोणी विचारल्याशिवाय सल्ला द्यायला जात नाही तर बोलता बोलता सगळ्या ते म्हणाले मला म्हणे प्रश्न पडलाय तू सगळ्या लोकांना सांगतो आणि मला काहीच कसं नाही सांगितलंस. म्हटलं कोणी विचारलं नाही तर मी कशाने सांगायचं ना उगीच सल्ले देऊन काही उपयोग नसतो. ज्याला गरज आहे त्यालाच द्यायचा ज्याने विचारलं त्याला द्यायचा. म्हटलं तर विषय काढला म्हणून सांगतो. म्हटलं तुम्ही विचार करा तुम्हाला असे टेस्ट केले तर सगळ्या गोष्टी तुमच्या नॉर्मल आहेत रिपोर्टच्या दृष्टीने सगळ्या नॉर्मल आहेत. तुम्हाला ते जे काय आलं होतं ताप बीप आला होता त्याच्या आधी तुमची तब्येत कशी होती चांगली होती सगळी फिरत होती फिरत फिरत होते सगळ्या सगळं काय व्यवस्थित होतं. त्यांनी औषध दिली त्यावेळी त्यांनी तुम्हाला आता म्हटलं तुम्हाला काय होतंय का नाही आता काय होत नाही पण म्हणे आता नाही रे माझ्या अंगात ताकद नाही. म्हटलं तेच मी तुम्हाला सांगतोय हा बदल झाला कधी तुम्ही विचार करा. हा बदल कधी झाला तर त्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं हे असंच चालायचं तुमचं वय झालंय त्यांनी म्हटलं. मग हा विच बदल म्हटलं त्या डॉक्टरांचा. तुम्हाला पहिली गोष्ट आपण सगळ्यात आजकालच्या जमान्यात आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे आणि स्वतःकडे बघण्यापेक्षा दुसरं काय सांगतो त्याच्याकडे लक्ष जास्ती देतो. डॉक्टरनी सांगितलंय म्हणजे माझ्यात आता काहीच खरं नाही. म्हटलं तुम्ही तुमचा स्वतः अनुभव घ्या ना तुम्हाला काय वाटतंय. नाही तसा मी बरा आहे. अहो म्हटलं तुम्हाला काही झालंच नाहीये ते डोक्यात तुम्ही नाही तर. आणि त्यांचं बोलणं 10 मिनिटात सुधारलं. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं मला 100 वर्ष जगायचे. आता त्यांनी त्यांचा जो काय प्लॅन आहे तो एक्सटेंड करून 120 नेलेला आहे. वाव. आणि मग त्यांना ब्रह्मविद्येच ते ना ते वाचायला सगळं झालेलं आहे त्यांचं झालंय. त्यांच्यातले जे प्राण्या वगैरे आहेत ते असे 120 त्यांनी ब्रह्मविद्या केली. पण ब्रह्मविद्या त्यांनी कुठचाही व्यायाम केला नाही चिंतनात ब्रह्मविद्या त्यांनी केली. असं हे सगळं हिप्नॉटिझम आहे. हिप्नॉटिझम हे असं मुद्दाम करण्याची नसते बोलता बोलता करायची गोष्ट असते. आणि बोलून नसते लोक बरीच एका एक माझा मित्र आहे तुला माहिती पण असेल तू नाव नाही बोलत त्याला असा जायचा आणि मला हातून कसं तरी होत. कारण काय होतं बायकोची बदली झाली कुठेतरी तिकडे अहमदाबाद सुरत बिरतला हा एकटाईच आहे घरी दिवसभर एकटा. बिझनेस वगैरे आहे पण एकट्या ती शेवटी आहे ना. आता ह्याला काय करू काय मी बघ ना मला असं होत आहे माझ्या पोटाचं असं होत आहे असं होत आहे त्याला काय करायचं या सगळ्या प्रॉब्लेम आहे त्याचं शारीरिक मानसिक त्याला बोलावं रेमेडीचं औषध दिलं. आणि दुसरं पुढचं काय नुसत्या पैशामध्ये असेल भागत नाही त्याला हिप्नॉटिझम लागतं. पुढच्या वेळेला आला काय रे कसं आहे नाही यार थोडं अजून ते अजून अरे काय सांगतो तुझा चेहरा सांगतोय मला तू सुधारलायस. रोज त्याला तुझा चेहरा सांगतोय सुधारलाय म्हणून तो सुधारला.
बोलण्यावरती खूप आहे आणि हे हिप्नॉटिझम वगैरे या सगळ्या गोष्टी पैसे कमावण्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी ऍक्च्युली आपल्या प्रॅक्टिसमध्ये खऱ्या आणायला पाहिजेत आणि हे खरं हिप्नॉटिझम आहे. अच्छा, अरे रेकॉर्डिंग केलं. अच्छा.